नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भाषा आणि पुन्हा एकदा नवीन आपलं स्वागत आहे. मी तर आता आम्ही सुरक्षेला आहे, खुशी आहे. तर आता मी जात आहोत गेट ऑफ इंडिया आणि नंतर तिथून हँगिंग गार्डनला जाणार आहोत. चला आता जाऊन पाहूया आपण तिकडे. गेटवेच्या जवळ आलो आपण. तिथे ताज हॉटेल पाहू शकता आपण. तिथे बॅग स्कॅन करून आत घेतलं जातं. केली स्कॅन बॅग? बॅग असल्यामुळे यांना तिकडे थांबावं लागलं. मी पुढे आलो आणि गेट ऑफ इंडिया पाहू शकता. मला आता जाऊ पुढे जाऊया आपण. आज क्रिसमस असल्यामुळे गर्दी पण खूप आहे आणि रविवारचा सुद्धा दिवस आहे. बघा फोटो काढणार इथे आहेत. बघा इथे बोटी पाहू शकता आपण. अरेबियन सी आणि इथे गेट ऑफ इंडिया. खूप बोटी आहेत पुढे ना. लाईन लागली इकडे बोटीसाठी. एक बोट निघाली बघ. ताज हॉटेलची जुनी बिल्डिंग आपण पाहू शकता आणि ही ताजची नवी बिल्डिंग आहे. त्यासाठी वरपर्यंत गेले. आलेले सगळे उतरतात आणि आता जात आहेत सगळे. बाकीचे जाणार आहे. हा पाठचा भाग पाहू शकता कसा आहे तो. किती रुपये? रिफायनरी, पेट्रोल टँकर, कार्गो, नेव्ही, ऑइल रिग. हे ये ना समुद्रच पुरा बोटीने भरलेला आहे. स्पीड बोट आहे. स्पीडने जाऊत आहे. गेगावला जायचं ना. संध्याकाळचा व्ह्यू आहे, भारी आहे. सगळ्या लाईट्स लागलेल्या आणि खास न्यू इयर साठी केलेले लाईटिंग आहे. बसतोस? प्रभंजन कंटाळलाय. बस इथं लाइटिंग बघा ना काय भारी होती. तिथे जाम भारी वाटते. संध्याकाळचा नजारा एकदम भारी वाटते बघायला. हा तिरंगाचा. हा हा 15 ऑगस्टला पण असंच असतं ना हे. आता दररोज असंच असते. भारी वाटते, जाम वाटते. तिरंगाचा कलर पूर्ण गेट ऑफ इंडियाला दिलेला आहे लाइटिंगचा. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पाहू शकता आपण. मध्येच गेट ऑफ इंडियाच्या समोरच आहे. आपला हा गेट ऑफ इंडिया. काय म्हणतेस? हो बरेच लांबून लोक आले. आता गिरगाव. सांता कुठे दिसला नाही अजून. गेट ऑफ इंडियापासून आता आम्ही आहे ना
गिरगावचा ऑपरेशन असेल टॅक्सी बघत आहोत, ते गर्दी खूप आहे, ट्रॅफिक सुद्धा जाम आहे इथे। नरगुण पॉइंटला गर्दी खूप आहे। हा मग शेवटी गाणी विणे बोलत आहेत रे। शेवटी यंग यंग पोरं आहेत, तरुण पोरं आलीत। चंद्र दिसतोय, मस्त पोर दिसतोय चंद्राची। आता फोटो चांगला येईल। आला का प्रबंधन? सिमेंट आहे सगळं ते। हा पूर्ण ओटी आहे, तो ढोक पक्षी ढोक आले पक्षी पाठीमध्ये ढोक आले ढोक ढोक पक्षी समुद्रामध्ये ढोक। क्रिसमसची संध्याकाळ आहे, लोकांची गर्दी बघा खूप आहे इथे, आपण पाहू शकता। या इथे बसा, जागा खाली झाली, बसा इथे। हे भारी वाटते ना। नारीमन पॉइंटच्या चौपाटीला आता बसले आहोत। सांता बघ, सांता क्लॉज हे बघ, काळे घालून आहेत। सांता क्लॉज म्हणजे लाल पाहिजे ना, काय म्हणून कुठला ड्रेस आहे? रेड गिरगाव पत्त्यामधून नाही लावले ना, कारण जाऊन चुकलो आम्ही। हा एक फोटो काढायचा आहे, एक एक दोन तीन। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सर्वांना मेरी क्रिसमस, हॅपी न्यू इयर। भेटू अशा ठिकाणी पुढे मध्ये, तोपर्यंत बाय बाय।